धुमश्चक्रीमध्ये श्रीरामाने रावणाचा सारथी मारला, रथ मोडला, मुकुट छत्रासह उडवून दिला, बाणवर्षाबाने त्याला जर्जर करून टाकला। तो हतबल झाला आहे असं पाहून श्रीराम उदारपणे म्हणाले, रावणा तू परत जा, थकला आहेस, उद्या परत ये। अपमानित अवस्थेमध्ये रावण परत आला आणि मग त्यानं आपला धाकटा भाऊ जो कुंभकर्ण त्याला जागा करण्याची राक्षसांना आज्ञा दिली। तो महाबलाढ्य कुंभकर्ण 8-8 महिने झोपून राहत असे। त्याला उठवण्यासाठी राक्षसांनी त्याच्या कानाभोवती भेरी, पणव आणि कुंभ बांधले, यांचा खळबळ केला। अंगावरून हत्ती गेले तरी शरीरावरचे केवळ रोमांच हल्ल्याचा त्याला भास होई, इतका तो कुंभकर्ण भयंकर आकाराचा होता। कुंभकर्ण जागा झाला। रावणानं त्याला आपल्या पराजयाचं वृत्त सांगितलं आणि अत्यंत काकोळतीनं त्याच्या सहाय्याची याचना केली। कुंभकर्ण थोडं हसत म्हणाला, योग्य समय जागविले बांधवा मला, योग्य समय जागविले बांधवा मला, केवल काळ कठीण आत पातला, केवल काळ कठीण आत पातला। पाप्या प्रति आत्मघात दुष्कर्म्या नरकपात, पाप्या प्रति आत्मघात दुष्कर्म्या नरकपात, अचळची जोडी अती केवळ काळ कठीण आज पातला। तप मानसी आत्मगर्व विषमय तव आयु सर्व, तप मानसी आत्मगर्व विषमय तव आयु सर्व, बोध शब्द कठिन मधुर तुझासी लागला, केवळ काळ कठीण आज पातला। विभीषण कृत सत्य कथन अप्रिय परिपथ्य वचन, विभीषण कृत सत्य कथन अप्रिय परिपथ्य वचन, छिडकानुन एक आप्त तुझा हरविला, केवळ काळ कठीण आज पातला। मंदोदरी विनवी निंद हित कमले तुलसी अहित, मंदोदरी विनवी निंद हित कमले तुलसी अहित, भावतीचा पाय तरी व्यर्थ तुळविला,